नमस्कार मित्रांनो, मी अनामिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. त्याचं नाव आहे मिस्टर मेक अँड मिसेस सिव्हिल इंजिनियर. तर आज आपण बघणार आहोत मटर पनीर. थंडीचा मौसम आहे, मटर स्वस्त झालेत, तर मग आपण मटरचे वेगवेगळे प्रकार करून बघूया. तर आता आपण मटर पनीर बघणार आहोत. तर मी अगोदर हे अशा प्रकारे मटर आणून सोलून घेतलेले आहेत. कसे हिरवेगार मस्त, आणि थंडीच्या सीझनमध्येच मटर इतके सुंदर दिसतात. इवन जर दुसऱ्या कुठल्या सीझनमध्ये मटर आलेच तर ते तुम्ही बघू शकता असे व्हाईटिश दिसतात, एकदम व्हाईट व्हाईट दिसतात. हिरवेगार मटर फक्त आणि फक्त थंडीच्या दिवसातच मिळतात आणि स्वस्त पण थंडीच्याच मिळतात. तर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्यांना मी त्याची प्युरी करून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहे टोमॅटोची. मटर पनीर बनवताना आहे ना, मोस्ट ऑफ तुम्ही प्युरीज करा, की ती एक हॉटेलसारखी चव येते, हॉटेलसारखी त्याची कन्सिस्टन्सी येते. त्यासाठी तुम्ही प्युरीज करा. आता मी मटर वाफून घेतलेलं आहे, त्यांना 80% शिजवून घेतलेलं आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, त्याची पण आपल्याला प्युरी करायची आहे, त्याची एक पेस्ट करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपले मटर वाफून झालेले आहेत, मी त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत की मटर पनीर करायचं तर पनीर तर लागेलच ना. तर मी इथे जवळजवळ 250 ग्रॅम पनीर घेतलेलं, पण मी त्याच्यातलं फक्त 200 ग्रॅम पनीर यूज केलेलं आहे. तर मी तुम्हाला त्याचं योग्य प्रमाणात कसं कट करायचं ते दाखवते. असा रंग चेंज झालेला आहे, आपण बघा. आणि मग आपण मी ते एका छोट्या वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर आपण फोडणीची तयारी करूया. मी त्याच पॅनमध्ये तेल घेऊन थोडासा जिरा घातलेला आहे 1 चम्मच छोटा, आणि त्याचबरोबर मिरच्या घातलेल्या आहेत मी, आणि ती कांद्याची पेस्ट. तुम्ही कांद्याची पेस्ट यापेक्षाही थिन करू शकता, मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. त्यानंतर ते व्यवस्थित त्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. एक छोटी टिप्स मी सांगणार आहे की कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात आपण अगोदर मीठ घालायचं आहे. लवकर कांदा शिजतो आणि त्याला लवकर रंग त्याचा बदलतो. आता मी 1 मोठा चम्मच आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे, ते पण व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यावरती. मी आता 2 मिनटं झालंय झाकण काढून घेतलेलं आहे. मग त्यावर आपण मसाले घालू. मी सुरुवातीला हळद घातलेली आहे, त्यानंतर मी घातलेला आहे थोडा गरम मसाला, त्यानंतर आपल्याला घालायचा आहे त्यात
लाल तिखट, त्यानंतर आपण घालणार आहोत मेन पनीर, मटर पनीर करण्यासाठी आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे। तर मी आता एक चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे, ते मसाले व्यवस्थित त्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत थोडीशी वाफ येऊन द्यायची आहे। त्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण मारून वाफ येऊन द्यायची आहे। तर आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण जे मटर वाफून ठेवलेले आहेत 80% ते आपल्याला त्यात घालायचे आहेत। त्याचा अगोदर पाणी काढून घ्या आणि मग घाला। ते सुद्धा आपल्याला त्या मिश्रणात पूर्ण तेलामध्ये आणि त्या वाटणामध्ये ज्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला थोडा वेळ झाकण मारायचं आहे त्याच्यात। तेल सुटल्यावरती झाकण काढून बघा, तेल सुटलेलं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी आपल्या आवश्यकतेनुसार त्यात तुम्ही पाणी घालू शकता। तर मी इथे जवळजवळ एक ग्लास पाणी घातलेलं आहे। मिश्रण व्यवस्थित त्याला उकळी येऊन द्या आणि त्यानंतर आपण जे फ्राय केलेले शॅलो फ्राय केलेला पनीर आहे तो आपल्याला त्यात घालायचा आहे। परत आपल्याला इथे 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे। माझे 5 मिनटं झालेले आहे आणि शेवटला आपल्याला त्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे थोडी। कसुरी मेथी घातल्यावरती जो सुगंध येतो तो 4 लोकांना जाऊन विचार आजूबाजूच्या की नक्कीच त्याचा सुगंध खूप छान येतो। त्यानंतर पण आपल्याला थोडा 1-2 मिनटं झाकण ठेवून बघायचं आहे। तर झाकण ठेवून झाल्यानंतर आपल्याला असा रिझल्ट येतो की अशी तुमची भाजी तयार झालेली आहे, मटर पनीर। आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करा। आम्ही तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू। हिवाळा संपायच्या एकदा नक्की मटर पनीर ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका। अशाच आम्ही तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ घेऊन येत राहू आणि आमच्या चॅनलला असंच प्रोत्साहन देत राहा। जे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहू दे आणि बाकीच्यांनाही तुम्ही शेअर करा, त्यासाठी धन्यवाद।